आहे. मी याच्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग लावलेलं आहे. याच्यामध्ये काय होते, स्क्रीन रेकॉर्ड होते. जसं की दिसत आहे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड होते. आपण स्क्रीन रेकॉर्ड पण पाहू शकतो. ओके, तर स्टार्ट करायचं. वर्ड स्टार्टवर जायचा, प्रोग्राम घ्यायचा, मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर क्लिक करायचा आणि इथून वर्ड चालू करायचा. तर वर्ड चालू केल्यानंतर आपण इथं ब्लँक दाखवणार, इथं क्लिक करायचा. हा झाला वर्ड सुरू. आता याचा उपयोग म्हणाल तर आपण पुष्कळ भाग पुष्कळ विविध क्षेत्रामध्ये आपण करू शकतो. ऑफिसमध्ये म्हणा, ऑफिसच्या ठिकाणी जास्तच केलं जाते. ऑफिसमध्ये कोणकोणते कामं केले जाते माहीत आहे तुम्हाला? ऑफिसमध्ये आपण जास्त करून पत्र टाईप करणे, फाईल्स बनवणे, डॉक्युमेंट बनवणे, ह्या त्या गोष्टी राहतात. बरोबर गोष्टी तर आपण याच्यामधून ते करू शकतो. मी याची पहिली ओळख सांगतो तुम्हाला. हा जो मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, आपण 2013 शिकत आहोत याच्यामध्ये. मायक्रोसॉफ्ट 2013 तसे आता एक नवीन नवीन अपडेट येत राहतात. जसा आता पहिले 2010 होता, पहिले 7 होता, 2003 होता, असे जुने जुने नवीन अपडेट येत गेले. त्याच्यामध्ये काही बदल येत गेला आणि आपण त्याच्यामध्ये बदल बघू. सुरुवातीला मी याची ओळख सांगून दिलं. मी याचं आपण डॉक्युमेंट्स तयार करू शकतो, फाईल्स बनवू शकतो आणि ते सेव्ह वगैरे करू शकतो. तर हा जो वर्षा दिसला इथं डॉक्युमेंट लिहिला आहे, हा जो आहे डॉक्युमेंट्सचा टायटल्स आहे. जो काही आपण ज्या नावाला आपण सेव्ह करून ते फाईल, ते त्याचं डॉक्युमेंटचं इथं नाव आहे. त्याच्यानंतर सेकंड जो खालचा आहे, ह्याला म्हणजे टायटल बार. टायटल बारच्या राईट साईडला मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि असे क्लोज बटन्स आहेत. आणि एक बटन याच्यामध्ये तिथे इथं रिबन डिस्प्ले ऑप्शन आहे. याच्यामधून कधी कधी काय होते, हे ऑप्शन दिसत नाही आपल्याला, तर ॲटो हाईड होऊन जातो. तसं आपण ते ऑन करायचं असलं तर इथं क्लिक करून शो टास्क करून घेतो. शो टास्क किंवा शो टॅब अँड कमांड, हे तुम्हाला टॅब्स वगैरे दिसेल. मेनू वगैरे दिसत नसेल तर तुम्ही शो करून घ्या. शो टास्क अँड कमांड याच्यावर क्लिक करून तुमचे दिसते. कधी कधी पेपरच्या वेळेस काय होते, तुम्हाला हे मेनूज जे आहेत ना ते दिसत नाही. मेनूज जसे दुसरे मेनू समजा मग असे आपण हॅक केल्यानंतर, किंवा टूल्स, हे टूल्स आहेत कालचे, हे टूल्स दिसत नाही. तर त्यासाठी आपण इथे शो करायचा, त्या बटन क्लिक करू. त्या साईडला इकडे क्यू क्विक्स टूल बार आहे. ह्याच्यामध्ये काही बटन दिलं, सेव्हचे बटन आहे, अंडर व्हिडिओचे बटन दिलं आहे. काही बटन एक्स्ट्रा ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये. इथून तुम्ही ओपन एखादी ॲड करायचं असतो, ओपनशी बघितलं, ओपनचे बटन ॲड झाले. बरोबर, फाईलवर क्लिक करतो आम्ही. फाईलवर क्लिक केल्यानंतर काही ऑप्शन्स आहेत, तिथे मी जर सांगतो तुम्हाला. फाईलवर क्लिक केल्यानंतर रिसेंट डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये. जे काही आतापर्यंत उघडलेले ते फाईल्स आपल्याला इथं दिसणार ह्या साईडला. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर आपण कम्प्युटरमधून जे काही फाईल आहेत ते आपण इथून ओपन करू शकतो, ब्राउज करून ओपन करू शकतो. आता रिसेंट फोल्डरमधून जाऊन ओपन करू शकतो. ब्राउज केला तर त्या ब्राउझरमध्ये जाईल इथं फाईल्स. जसं डी लोकेशन आहे, डाटा डिस्प्ले, तुम्ही एखादी फाईल ओपन करू शकता. जसं आता एकदा चार्टवर क्लिक करा आणि ओपन करता, आपल्या इथे चार्टची फाईल ओपन झाली दिसत आहे. बरोबर, एक फाईल नवीन फाईल ओपन करणे झालं. हा मेनू बार आहे. दुसरा इथे विविध प्रकारचे मेनूज आहेत. जसं आता होम आहे, सर आहे, डिझाईन आहे, पेज लेआउट आहे, रेफरन्स, मेन्यू, रिव्ह्यू, थीम, हे वेगवेगळे टॅब्स आहेत. वेगवेगळ्या टॅबसाठी आपल्याला वेगवेगळे एज्युकेशन वेबसाठी आपल्याला वेगवेगळे शिकणे गरजेचे आहे. बरोबर आहे. फाईलवर क्लिक केल्यानंतर मी फाईलचे बटन सांगतो. पहिले तर ऑफिस नावाचे एक बटन होते याच्या पहिले 2007 इथं वेगळा लेटेस्ट वर्जन असल्याकडनं. इथे इन्फोवर क्लिक केल्यानंतर इथे इन्फॉर्मेशन सांगत आहे ह्या फाईलची पूर्ण. जसा की डॉक्युमेंट्स हे जे आहेत, जसं याचा साईज दाखवत आहे, 31 KB, पेजेस एक, वर्ड किती शब्द लिहिले आहेत, किती मिनिट झाले वापरल्या, तर त्याचा डेट म्हणजे केव्हा तुम्ही वापरल्या, लास्ट मोडिफिकेशन केव्हा केल्या, एडिट केव्हा केल्या, ह्या त्या गोष्टी, लोकेशन सांगते त्याच्यामध्ये. आणि इथे काही प्रोटेक्शनचे ऑप्शन दिले आहेत, ते प्रोटेक्शनचे ऑप्शन आपण आखरीला बघूया. इथून आपल्याला लॉक वगैरे करतात ते, पासवर्ड वगैरे देऊन, जेणेकरून ते आपण फाईल आपण स्वतः ओपन करू शकतो, दुसरं कोणी ओपन करू शकणार नाही.
हे जर इन्फो समजलं तुम्हाला, इन्फॉर्मेशन दिलं त्याच्याबद्दल आपल्याला, न्यूमध्ये गेल्यानंतर आपण इथं टेम्पलेट आहे, टेम्पलेट्स आहेत, तुम्ही इथे वेगवेगळे टेम्पलेट्स घेऊ शकता. आता टेम्पलेट्सचा वापर म्हणजे कशासाठी, जसं एखादी अर्ज आहे समजून जा, तर डायरेक्ट ते अर्ज दिलेला आहे ज्यामध्ये, तर आपल्याला फक्त नावच बदल करायचं आहे. म्हणजे ऑलरेडी जी एखादी बनवलेली वस्तू आहे आणि आपल्याला जास्त काही बनवण्याची गरज नाही आहे. समजल्या गोष्टी अशा पद्धतीनं, जसं एखादी एनुअल रिपोर्ट आहे, तर मी जसं आहे ना, मी चालू करतो एनुअल रिपोर्ट आले, ऑलरेडी एनुअल रिपोर्ट बनवली आहे, फक्त आपल्याला काही काही चेंजेस करायचं आहे. दिसत आहे त्यामध्ये होऊ शकता, तुम्ही याच्यामध्ये इयर वगैरे टाकू शकता, ज्या वर्षाचा ज्या वर्षाचा डेट वगैरे टाका, काही चेंजेस करता कंपनी नेम वगैरे. हे ऑलरेडी बनवलेलं राहतात टेम्पलेटमध्ये, हे तर राहतात वेगवेगळे प्रकारे. तुम्ही इथे सर्च करून तुम्ही तो टेम्पलेट शोधू शकता. तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही सर्टिफिकेटचा टेम्पलेट शोधू शकता. असे विविध प्रकारचे टेम्पलेट्स तुम्ही ऑलरेडी शोधून त्याच्यावर तुम्ही ते काम करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर आणि सोपी जाईल. चल जाऊ आता ओपनकडे. ओपनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की एखादी फाईल आपण ओपन करू शकता. ऑलरेडी इथे जे मी ओपन केलेले साईट, जसं मी कॉम्प्युटरमध्ये ब्राउज करून मग अशी इथून एक फाईल ओपन केली, ते पण आपण याच्यामध्ये पी डी एफची पण फाईल आपण ओपन करू शकतो. जसं एक्झाम्पल मी इथं पी डी एफची फाईल आहे आणि याला ओपन करतो. वर्डची फाईल तर केलीच, तर परत पी डी एफची फाईल पण तुम्ही ओपन करू शकता याच्यामध्ये, आणि पी डी एफमध्ये सेव्ह पण करू शकता. जेणेकरून ज्यांना पी डी एफची आवश्यकता आहे फाईलची, पी डी एफ जसं मोबाईलमध्ये जर आपण ओपन केली फाईल, तर ते फाईल कशी राहणार आहे, वर्डची फाईल जर पाठवून आपण तर मोबाईलमध्ये ओपन केली तर वर्डची फाईल दिसणार नाही, त्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर वापरावं लागते. पी डी एफ जरी पाठवला तर पी डी एफचं सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये सहसा असते, तर ते दिसून जाईल फाईल. आणि वर्डचं जर पाठवला तर त्यांना तो वेगळा विशिष्ट सॉफ्टवेअर त्यांचा मोबाईलमध्ये रन करायला लागेल, तेव्हा ते आपण मोबाईलमध्ये ते दिसणार फाईल. बरोबर, चला पी डी एफची फाईल आपण ओपन केलेली आहे. आणि सेव, सेव ऑप्शन, आता मी सेव आणि सेवाजमध्ये फरक आहे, बरोबर आहे. तर सेव आणि सेवाजमध्ये का फरक आहे तुम्ही सांगू शकाल तुमच्यामध्ये? मी सेव्ह केलं तर तो सेव्ह यायचा ऑप्शन आला ऑलरेडी. तर तो फर्स्ट टाईम आपण जेव्हा सेव्ह करून तो सेव्ह यायचं राहायचं राहते, म्हणजे आपण एखादी नावाने ते फाईल सेव्ह करू शकतो. जसं आता मी तर ते फाईल पुढे सेव्ह करायचे, जसं मला आता लोकल डिस्क डीमध्ये सेव्ह करायचं, मी लोकल डिस्क डीमध्ये हे ड्रायव्हर्स आहेत. समजा डेस्कटॉपवर करायचे असेल तर मी डेस्कटॉपवर क्लिक करेन, डेस्कटॉपवर म्हणजे सामोर असतो बिलकुल. आणि जर मला वेगळ्या फोल्डरमध्ये विशिष्ट फोल्डरमध्ये सेव्ह करायचं असेल, त्याला जसं मी इमेज किंवा जी अशा अशा फोल्डरमध्ये पण ओपन करून सेव्ह करू शकतो. बघा दिसत आहे तर सेव्ह ऑप्शन आपल्याला नेमकं आपण ते फाईल कुठं सेव्ह करतात ते आपल्याला माहिती पाहिजे. जेणेकरून का होणार की आपण शोधत राहिलो नाही पाहिजे, ज्यामध्ये काय होतं वेळ असत जाते, आपण आपल्याला काही लक्षात नाही राहिलं, माझी फाईल मी कुठं सेव्ह केलो आणि ते आपण शोधत राहून त्याच्या कारणामुळे भरपूर सारा आपला वेळ चालला जाते. तुला समजलं नक्की? तर हा बघा तो ॲप तुम्ही जर डी फोल्डरमध्ये जर केला तर अतिउत्तम, डीमध्ये लोकल डिस्क ड्राईव्हमध्ये, आणि ते एखादे फोल्डर बनवून इथे तुम्ही नाव घेऊन सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुमची फाईल कुठं सेव्ह होणार ते याला मिनिमाइज करतो. आणि बघा हे फाईल कुठं सेव्ह होणार, इथं क्लिक केल्यानंतर, इथं क्लिक केल्यानंतर मी इथं क्लिक करतो कॉम्प्युटरवर, आणि त्याच्यानंतर मी इथं क्लिक केल्यानंतर मी लोकल डिस्क डीवर क्लिक करतो. डीवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यामध्ये मी आता ते फाईल सेव्ह केलेली आहे, इंग्लिश स्कूल वन म्हणून अशी मी फाईल ओपन करतो. झाली ओपन, असं मी याला बंद करतो. दोन सेव्ह जर करायचं असेल तर सेव्ह होणार नाही, लक्षात ठेवा. आणि परत एक गोष्ट सांगतो, हेच फाईल जर आपण त्याच नावाने परत सेव्ह यायच करत आहोत, जसं आम्ही डीमध्ये ह्याच नावाने परत मी सेव्ह करत आहोत, तर आता हे झाली सेव्ह, फर्स्ट टाईम झाली सेव्ह. आणि सेकंड टाईम परत मी ह्या आता आम्ही इथं काहीतरी एडिट करत आहोत. एडिट करणे म्हणजे एखादी वस्तू मी शेप्स वगैरे घेऊन घेतो, ठीक आहे ना, शेप्स वगैरे घेतल्या फोटोसाठी घेतली जागा घेत असेल. चल तर मी या फाईलच सेव्ह करतो, आता परत सेव्ह एज करतो, डिलिव्हर करतो, सेव्ह करतो, झाली सेव्ह. कोणत्या नावानं फाईल होती त्याच्यामध्ये स्कूल वर्ड स्कूल वर्ड परत मी त्याच्यामध्ये आता हे फाईल झाली सेव्ह. मी एक नवीन फाईल घेत आहो, न्यू फाईल घेत आहो, बघा न्यू फाईल घेतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी लिहितो याच्यामध्ये, त्याच्यामध्ये
आणि मी त्या फाईलला सेव्ह एज करतो बरोबर. सेव्ह एज करता मी डीमध्ये जातो आणि मी परत त्याच नावाने सेव्ह करतो. हॅलो वर्डच्या नावाने सेव्ह न करता मी कोणत्या नावाने सेव्ह करतो, रिकॉर्ड इज इंग्लिश कोड. आणि मी सेव्ह करतो या फाईलला. तर काम होणार आहे याच्यामध्ये, हे ऑलरेडी फाईल ओपन आहे, या फाईलला क्लोज करून घेतो जुन्या फाईलला. तर फाईल ओपन आहे मला क्लोज करतो मी आता सेव्ह करून त्यासाठी. याच्यामध्ये असे काही ऑप्शन्स विचारतात तुम्हाला, रिप्लेस एक्झिटिंग फाईल, सेव्ह चेंज विथ डिफरन्स नेम, मोर चेंज इन्फो एक्झिटिंग फाईल, असे तीन ऑप्शन विचार. तीन ऑप्शनमध्ये का सांगतो तुम्हाला आता नेमकं का करत आहे, कारण की पहिले ऑलरेडी त्या नावाने फाईल असते, तर त्या नावाने जर तुम्ही सेव्ह करत आहात तर ते पहिले जे फाईल नष्ट होऊन जाणार बरोबर. रिप्लेस आणि एक्झिटिंग फाईल होऊन जाणार. सेव्ह चेंजेस विथ द डिफरन्स नेम, तुम्ही जर सेव्ह चेंजेस कराल आणि तुम्ही दुसऱ्या नावानं पण चेंज करून नावानं सेव्ह करू शकता. तिसरं जो आहे, तिसरं जो गोष्ट आहे, मोर चेंज टू एक्झिटिंग फाईल, चेंज इन एक्झिटिंग फाईल, तुम्ही मर्ज पण करू शकता त्याला. असे तीन ऑप्शन आहे, रिप्लेस आणि मर्ज ऑप्शन. जास्त तुम्हाला जर चेंजेस करायचं असेल तर डिफरन्स नेममध्ये तुम्ही चेंज करून घ्या. आणि डिफरन्स नेममध्ये तुम्ही जसं आहे तर स्कूल वन आहे, वन नावानं सेव्ह करून घ्या. म्हणजे मी करून तुमचं फाईल का होणार. आता जसं इथं दोन फाईल्स आहेत, का करायचं नाही ठीक आहे. एवढं समजलं सेव्ह आणि सेव्ह. सेव्ह जेव्हा करतो तेव्हा त्याच नावानं सेव्ह होते, आणि सेव्ह एज जर आपण करून दुसऱ्या नावानं सेव्ह करायचं. चला जाऊन आता प्रिंट पण बघू. प्रिंट पण जसं आपल्याला एखादी डॉक्युमेंट प्रिंट करायची आहे, आता मी डॉक्युमेंट ओपन करते आणि ते आपल्याला काही ओपन करायचं आहे. इथून पण तुम्ही असं ओपन करू शकता, परत दुसरी फाईल ओपन करायची आहे मला, तर तुम्ही इथून फाईलवर जाऊन ओपन करू शकता. स्कूल वन हे वाले फाईल ओपन करायचे आहे पी डी एफ, आणि मला हे प्रिंट करायचे आहे, जे आपण पी डी एफमधून वर्डमध्ये आणला होता, ते फाईलला कन्वर्ट केला होता. फाईलवर जाऊन मी आता इथं आणि इथं का करतो, ह्या फाईलला मला प्रिंट करायचं आहे. प्रिंटवर क्लिक करा, आणि प्रिंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या फाईल येतं, प्रिंटवर क्लिक केल्यानंतर ते प्रिंट निघून जाईल डायरेक्टच. त्यानंतर तुम्हाला किती कॉपी करायचं आहे, वन कॉपी करायचे, टू कॉपी करा, फाईव्ह कॉपी, किती पण करू शकता. आणि जर दहा पेजेस असतील, दहा पेजेसमधला पाचवा पेज काढायचा, तर इथं तुम्ही पेज नंबर द्या, मला पाचव्यामधला एकच पेज काढायचा आहे. जर तुम्ही डायरेक्ट प्रिंट देऊन दिला, दहा पेजेस आहेत आणि दहा पण प्रिंट मिळते, गोष्ट लक्षात देऊन द्या प्रिंटरबद्दल. आणि इथं जर प्रिंटर अटॅच नसेल तर इथं त्या प्रिंटरचं नाव नसलं तर इथं प्रिंटर दिसणार नाही तुम्हाला. इथं प्रिंटर असणे आवश्यक आहे. प्रिंटर जोडणे होऊ शकतं एक तर नेटवर्किंगनं, एक तर डायरेक्ट नेटवर्क. नेटवर्किंग म्हणजे दुसऱ्या कंप्युटरमध्ये डायरेक्ट अटॅच आपण याच्यामध्ये राहते, तर त्या प्रिंटरचं नाव असते. आणि आपल्याला जसं पाचपासून दहा पेज प्रिंट करायचे आहे, तर पाच मायनस ते असं घ्या आणि डायरेक्ट प्रिंटवर क्लिक करा. म्हणजे पाच सहा सात आठ नऊ दहा असे पाच पेजेस निघतील, समजलं. आणि तुम्हाला पहिला तिसरा आणि पाचवा पेज काढायचा आहे. पहिला लिहा कॉमा आल्या, तिसरा लिहा कॉमा आल्या, आणि पाचवा लिहा, समजलं. आणि तुम्हाला तेच पेज पलटून तुम्हाला पहिल्या पेजेसवर दुसरा पेज मारायचा आहे, आणि तिसऱ्या पेजेसवर चौथा पेज मारायचा आहे, पाचवर सहावा मारायचा आहे. तर का करायचं आहे, पहिले वन थ्री फाईव्ह पेज काढून टाकायचा, त्याच्यानंतर तेच पानं वनवरती लावायचा, थ्री मधामध्ये आणि फाईव्ह खाली पलटून लावायचा ब्लँक पेज, आणि ते प्रिंटरमध्ये टाकायचा. टाकल्यानंतर आपल्याला तिथं लिहायचा, ते प्रिंट निघल्यानंतर दोन लिहायचा, चार लिहायचा, कॉमा लिहायचा आणि सहा लिहायचा, आणि प्रिंट घ्यायचा. म्हणजे जेणेकरून काय होतील, आपण एका पाठी मागं आपण ते प्रिंट काढू शकतो, समजलं. प्रिंट काही काही प्रिंटर कसे राहतात, ते मागून पुढून प्रिंट निघतात, मागून पुढून प्रिंट निघतात, तर ते पण आपण तिथं काढू शकतो.
त्या प्रिंटर वेगळा राहते. हा जसं आता आपला आपलं सिंगल प्रिंटर आहे तर एक साईडनंच प्रिंट होतं, त्याच्यासाठी तो प्रिंटर आहे. तर एवढं तुम्हाला थोडं समजलं असेल. बाकी काही पेज सेटअपचे आणखी सेटिंग्स आहेत ते नंतर आपण पाहून घेऊ पुढच्या भागामध्ये. शेअर ऑप्शन आहे, शेअर ऑप्शन्समध्ये एक्झाम्पल तुम्ही इन्व्हाइट करू शकता पीपल, लोकांना ईमेल्स करू शकता, प्रेझेंट ऑनलाईन, पोस्ट टू ब्लॉग. जर तुमची माहिती काही द्या तर तुम्ही ईमेल्स करू शकता त्यांना. ईमेल तर माहीत असेल तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक मेल, संदेश. इन्व्हिटेशन म्हणजे तुम्ही तुमचे जे फाईल शेअर करू शकता ते तुमचे फाईल बघू शकतात इन्व्हिटेशन दिल्यानंतर. आणि त्याच्यानंतर ईमेल केल्यानंतर त्यांना डायरेक्ट जाईल फाईल डॉक्युमेंट्स. इथून घर बसून पण तुम्ही काम केलेलं पाठवू शकता कुणाला. प्रेझेंट ऑनलाईन, ऑनलाईन म्हणजे काय होते सांगतो तुम्हाला प्रेझेंट ऑनलाईन. आता तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये समजा इथं डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत इथं, आणि ते फाईल तुम्हाला तुमच्या घरून ओपन करायचे आणि त्याच्यामध्ये आणखी वर्क करायचं आहे, तर तुम्ही प्रेझेंट ऑनलाईन ते ऑनलाईन सेव्ह करा, ऑनलाईन जतन करा. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑनलाईन जसं इंटरनेट आहे आता चालू झालं आपल्याकडे, तर आपण ते ऑनलाईन अकाउंट बनवून त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही ते घरी जाऊन ऑनलाईन वर्क करू शकता. असं काहीच नाही की आपण आपल्या जवळ मायक्रोसॉफ्ट ऑफिस नसणे गरजेचंच आहे, कारण की इंटरनेटवरून मायक्रोसॉफ्ट ऑफिस ओपन होत आहे. जर तुम्ही ते फाईल सेव्ह कराल आणि कॉम्प्युटरमध्ये ओपन होऊन कराल तर ते ओपन होऊन दिसणार. जे ओपन सॉफ्टवेअर नसलं तर तुम्ही ते ऑनलाईन वर्क करू शकता. ठीक आहे, चला. आणि पोस्ट टू ब्लॉग, ब्लॉग म्हणजे काय होते तुम्ही सांगू शकतो तुमच्या. पोस्ट टू ब्लॉग म्हणजे काय होते, एक ब्लॉगर आहे ब्लॉगर डॉट कॉम, त्याच्यामध्ये वैयक्तिक माहिती आपण टाकू शकतो. वैयक्तिक माहिती जगभर आपण माहिती देऊ शकतो, होऊ शकते. आपण एक कवी किंवा लेखक असून आपण आपल्या कविता लेखणी असते ते ब्लॉगवर टाकून ठेवू शकतो आणि ते आपण इतरांना शेअर करू शकतो. लोक आपल्याला ब्लॉगला व्हिजिट पण देतील आणि ते आपल्या माहिती पण मिळते, त्यांना पण आवडेल. ओके, तर असं झालं ब्लॉग, झालं समजल्या एवढ्या गोष्टी. आणि एक्सपर्ट मी तर करून दाखवणार नाही तुम्हाला, का बरं आता नाही करून दाखवून, नंतर करून दाखवून. जेव्हा ईमेल इंटरनेट चालू होईल तेव्हा इंटरनेट सांगेन, तेव्हा तुम्हाला ईमेल सांगेन, ब्लॉग सांगेन किंवा एम एस ऑफिस ऑनलाईन सांगेन तुम्हाला. बरोबर आहे या गोष्टी. आपण ईमेल शिकून त्यावेळेस ईमेल्स, पोस्ट ब्लॉग आणि ऑनलाईन वर्ड कसा राहते त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. एक्सपोर्टवर जाऊन आता एक्सपोर्टमध्ये काय होते, तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या डिफरन्समध्ये फाईल ते सेव्ह करू शकता. जसे वर्डमध्ये फाईल आहे आपल्याला पी डी एफमध्ये सेव्ह करायचं तर पी डी एफमध्ये सेव्ह करू शकता याच्यामध्ये. आणि क्रिएट एक्सपीएस एक फाईल आहे, चेंजेस एक्सटेन्शन्स म्हणून त्याला आपण, त्याच्यामध्ये तुम्ही ते सेव्ह करू शकता. याच्यामध्ये चेंज ऑफ फाईल टाईप म्हणजे वेगवेगळे डिफरन्स याच्यामध्ये तुम्ही ते सेव्ह करू शकता. डिफरन्स टाईप जसा प्लेन टेक्स्ट, रिच टेक्स्ट फॉर्मेट अँड माय वर्ड 2003 मला पण सेव्ह होऊ शकतात. जर जुन्यामध्ये पाच असलं तर त्याच्यामध्ये क्लिक करायचं असं आणि सेव्ह असं करून जाणार, जुन्या याच्यामध्ये सेव्ह होऊन जाणार काही झाले तसं. चला आता आपण सांगत जाऊ परत. एक्सपोर्ट समजला तुम्हाला, एक्सपोर्ट परत सांगून देतो तुम्हाला याच्यामध्ये एक्सपोर्ट कसा राहतो. तसं मी सेव्ह याजमध्ये जात असताना डी वर क्लिक केला आणि इथं एक ऑप्शन येणार मला खाली दिसणार सेव्ह एज टाईप. वर्ड डॉक्युमेंट आहे, वर्ड टेम्पलेट आहे, पी डी एफ फाईल दिसत आहे, एक्सप्रेस आहे, वेब पेजेस फाईल पण बनवू शकतो ना आपण. असं डिफरन्स फाईल्स आपण त्याच्यामध्ये सेव्ह करू शकतो. प्लेन टेक्स्टमध्ये पण प्लेन टेक्स्ट केलं तर टेक्स्टमध्येच फाईल येणार. प्रिंट्स आपण माहिती घेतलो. चला एक्सपर्ट झाला आता क्लोज, क्लोज केल्यानंतर इथं बंद होणार. अकाउंट ऑप्शन आहे, अकाउंटमध्ये काय राहते, अकाउंटमध्ये ईमेल आय डी साईन अप राहते त्याच्यामध्ये, याच्यामध्ये थोडं की राहते त्याचे. साईन इन केल्यानंतर आपलं एक अकाउंटमध्ये आपलं एक आय डी राहते, त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन ते फाईल सेव्ह करू शकता. त्यासाठी अकाउंट असणे आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये ॲक्टिवेशन रिकॉर्डमध्ये काय आहे, तुम्ही याच्यामध्ये प्रोडक्ट की असणे आवश्यक आहे. प्रोडक्ट की नसले तर तुम्हाला तो वारंवार जेव्हा तुम्ही वर्ड सुरू करता तर ॲक्टिवेशन नाही आहे म्हणतात, त्याच्यामध्ये तो डायलॉग बॉक्स येते. ॲक्टिवेशन प्रोडक्ट की असल्यानंतर ते आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो ना, ओके, किंवा लॉक वगैरे होणार नाही आणि सुरळीत चालेल. आपण जास्त करून पायरसी वापरतो. जर हा एक एक्झाम्पल आपण वर्ड जर घेतलो त्याची किंमत आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिसची किंमत आहे, फ्रीमध्ये मिळत नाही, समजलं. चला ऑप्शन सांगतो त्याच्यामध्ये. ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं काही ऑप्शन्स आहेत, जसं मी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं
व्ह्यू पर्यंत टॅप्स आहेत, एखाद्या टॅप्स आपल्याला आणायचं आहे ज्यामध्ये मी कस्टमाइज टूल बार मध्ये जाऊन तिथे एक्सेस टूल बार आहे त्याच्यामध्ये क्यू एक्सेस रिबोन मध्ये पण इथे टॅप्स दिले आहेत कस्टमाइज रिबोन टॅप म्हणून किंवा मेनू ऑप्शन असतात त्याच्यामध्ये जसं डेव्हलपर ऑप्शन आहे आपण ऑन करू शकतो याला याच्यावर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे त्याच्यामध्ये आता डेव्हलपर ऑप्शन ऑन होणार हे सगळे नवीन गोष्टी फार काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या याच्यामध्ये फायरवर क्लिक करून आपण ऑप्शनवर क्लिक करून कस्टमाइज रिबोनमधून तुम्ही काय ऑप्शन ऑन ऑफ करू शकता कधी कधी तुम्हाला ह्या नवीन ऑप्शन्स कामात येतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ऑप्शन पण याच्यामध्ये आणू शकता शॉर्टमध्ये शॉर्टकटमध्ये क्यू के एक्सेस टूल बारमध्ये तर जसं इथं पण काही काही नवीन एक्सेस टूल बार आहे त्याच्यामध्ये ॲड सीन इथे प्रायव्हसी आहे म्हणजे याच्यामध्ये सेटिंग्स दिली आहे याच्यामध्ये व्हॉट्सअप पूर्ण तुम्ही पुष्कळ काही गोष्टी याच्यामध्ये चेंजेस करू शकता लँग्वेज पण याच्यामध्ये केले वेगवेगळी भाषा ॲडव्हान्समध्ये जसं आपण की वगैरे वापरतो ते काही चेंजेस वगैरे करू शकता तुम्ही रिबॉनमध्ये तुम्हाला एवढे एवढेच ऑप्शन दिसतात काही काही रिबॉनमध्ये तिथे गेल्यानंतर ऑल कमांड करत नाही ऑल कमांड केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण कमांड दिसेल त्याचे एवढे सारे बघा कमांड्स आहेत त्याचे आपण एवढा कमांड पण वापरत नाही पण याच्यामध्ये केले सगळं तुम्हाला वडा भरपूर मोठा आहे कमांड्स आहेत त्याच्यामध्ये स्क्रीन क्लिपिंग वगैरे आहेत स्क्रीन रिफ्रेश मला वाटतं रेकॉर्डिंग एक ऑप्शन पण असेल याच्यामध्ये आणि रेकॉर्डिंग म्हणा ऑप्शन भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये एक ऑप्शन असा राहते की जे आपण लिहिलेलं आहे तो आपल्याला वाचून सांगेल स्कोप करून सांगेल स्पीक करून सांगेल असा पण आहे याच्यामध्ये किंवा आपण बोललेलं टाईप पण होणार समजत आहे गोष्टी तुम्हाला जे काय आपण ते बोलून याच्यामध्ये ते पण टाईप होणार आता ते तुम्हाला बघा लागेल याच्यामध्ये तसं ते रेकॉर्डिंगचा दिला आहे तर पेनचा ऑप्शन दिला आहे काही काही असं आणि मला वाटतं स्पीकचा पण ऑप्शन असेलच जे काय आपण लिहिलेला तो स्पीक पण करणार बोल सांगेल आपल्याला ठीक आहे पोस्ट करतो तर आजच्या भागामध्ये आपण शिकत आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2013 त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये जसं फाईलवर क्लिक करून जसं फाईलवर क्लिक करून फाईलच्या काही टॅग्स बटन वगैरे आपण समजून घेतो बरोबर आहे न्यू म्हणजे काय आहे इन्फो सेव्ह सेव्ह स्क्रीन सेव्ह एक्सपोर्ट क्लोज अकाउंट्स आणि ऑप्शन त्या गोष्टी झाल्या त्याला आपण होमकडे बोलू आता होममध्ये नेमकं काय एक्झाम्पल नवीन फाईल ओपन करतो न्यूवर क्लिक करतो आणि फाईल ओपन करतो बरोबर आहे एक एकदम न्यू फ्रेश फाईल आहे आता याच्यामध्ये जसं आता नवीन काय शिकणार याच्यामध्ये क्लिपबोर्ड आणि फॉन्ट एवढ्या गोष्टी मी आज तुम्हाला शिकवतो याच्यामध्ये आणि आपण इथंच थांबून जाऊ पुढच्या भागामध्ये पॅराग्राफ स्टाईल्स एडिटिंग ऑप्शन आपण शिकू सामोरचा ऑप्शन राहील होममधलं जाता होममध्ये आपण एवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि मग इन्सर्टमध्ये वेगळे ऑप्शन्स आहेत इन्सर्टमध्ये काय शिकायचं आहे जसं इन्सर्टमध्ये पेज आहे टेबल्स आहे चित्र आणणे इन्सर्ट करणे शेप्स वगैरे ऑप्शन्स आहे लिंक्स आहे कमेंट्स आहे लेटर फुटर आहे टेक्स्ट आहे सिम्बॉल्स आहे ह्या ऑप्शन्स आपण ते शिकणार त्याच्यामध्ये तर होममध्ये सुरुवातीला मी एखादी फाईलच ओपन करून घेतो चला फाईल ओपन करतो आणि आपण तिथून सोपी जाईल आपल्याला एक्झाम्पल फाईल आपल्या डी ड्राईव्हमध्ये मला वाटते फाईलचे म्हणजे एखादी फाईल ओपन करून घेऊ आपण डॉक्युमेंट म्हणून फाईल आहे म्हणजे काय लिहिलं असेल तर छान चला लिहिलं आहे याच्यामध्ये आणि कधी कधी आता हा जो आहे रेड व्ह्यू रेड मोडमध्ये आहे म्हणजे वाचन मोडमध्ये आता आपल्याला व्ह्यूवर क्लिक करून एडिट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे किंवा एस्केपचे बटन दाबा ह्या दोन बटन दाबून तुम्ही व्ह्यू करू शकता म्हणजे एडिट असा आपल्याला चांगला छानपैकी व्ह्यू ऑप्शनमध्ये दिसणार प्रिंट लेआउट मोडमध्ये रीडिंग मोडमध्ये होता मगाशी असं आपण आता त्याला प्रिंट लेआउटमध्ये बघत आहोत बरोबर तर होममध्ये असताना आपण आता कट कॉपी पेस्ट आणि फॉरमॅट प्रिंटर ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत
तर सुरुवातीला मी याला खाली नेतो आणि मला जो हा ऑप्शन्स आहे किंगपासून ते आरएचपर्यंत मला हा कट करून मी खाली आणायचा आहे. तर मी याला कट करतो इथं माऊसनेच करतो. जर मी कीबोर्डनं करत असेल तर मला कंट्रोल आणि एक्सचे बटन दाबावं लागेल. काय करणार तर कंट्रोल एक्सचे बटन जर मी इथं दाबले तर ते शॉर्टकट होणार कीबोर्डनं आणि माऊसनं आम्ही ते सिलेक्ट करून पण करू शकतो कट. किंवा तिसरा ऑप्शन आहे याच्यावर राईट क्लिक करून कट करणं. या तीन गोष्टी आहेत तुम्हाला जे निवडायचं तुम्हाला जे सोपे वाटतं त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. ओके, मी जसं राईट क्लिक करून कट केला आणि मी तर क्लिक केला खाली आणि इंटरची पण दाखवतो खाली यासाठी आणि मग इथं पेस्ट ऑप्शन. इथं पेस्ट ऑप्शन येत नाही. इथं मी क्लिक करेन तरी पण सेव्ह होणार किंवा मी राईट क्लिक करून याला पेस्ट करतो. इथं झालं सेव्ह. इथं आलं खाली आलं ना तिथून कटून. आता मला हा हा ऑप्शन जो आहे मला तो इथं न्यायचा आहे वरती. इथं न्यायचा आहे कॉपी करून. इथं पण पाहिजे आणि इथं पण पाहिजे वरती. मला थोडा मोठा करून जातो टाकतो आहे ना. व्ह्यूवर जातो मी थोडा आणि झूमवर क्लिक करतो. थोडा झूम करून टाकतो आहे ना. आपण 125 झूम करूया आणि पेजेसला थोडा मोठा करून जातो. ठीक आहे, ते तुम्हाला पण चांगला दिसेल. याला क्लिक केल्यानंतर मी याला होमवर जाऊन मी याला कॉपी करतो. कॉपी म्हणजे दोन प्रती होते. त्याच्यावर क्लिक करून इथं क्लिक करून मी आणि इथं पेस्टवर क्लिक करून बघा. आणि हा खाली पण ऑप्शन होता आणि वर पण होता. आलेलं आहे का? बॅक पेस्ट म्हणून असा वरती जाते आपण खाली क्लिक केल्यानंतर. हा बघा, खाली पण आणि वर पण आलेलं बरोबर दिसलं. तुम्हाला कट आणि कॉपी समजलं? चला, आता जो आपण कट आणि कॉपी झालेला आहे. कॉपीसाठी कंट्रोल सी बटन आहे आणि कटसाठी कंट्रोल एक्स आणि शॉर्टकट कंट्रोल पेस्ट. जसं एक्झाम्पल मला हा पॅसेज आहे, मला कट करायचा आहे आणि खाली पेस्ट करायचा आहे. कट केला किंवा मी कंट्रोल एक्सची बटन दाबतो याला आणि खाली पेस्ट करायचं असेल तर कंट्रोल बीची बटन दाबतो. बघा, समजलं? बिना राईट क्लिक करता बिना क्लिक करता पण आपण ते करू शकतो. त्यासाठी आपल्याला कीबोर्डवर सराव 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 पाहिजे तेव्हा तुम्ही ते करू शकतो. चला, आता ही गोष्टी झाली ना. त्याच्यानंतर क्लिपबोर्डमध्ये एक ऑप्शन पण आहे ज्यामध्ये सांगत जाऊ. आता एक फॉरमॅट पेन म्हणून ऑप्शन आहे तो सांगत होतो काय का. फॉरमॅट पेन असा आहे जसं मी याला सिलेक्ट करतो इथं. तर मी इथं फॉरमॅट पेनवर क्लिक केला. मला हा वरच्या शब्दाला लावायचा आहे टायटलला. मी याला सिलेक्ट करतो. बघा, आता रेड झालं. समजलं? मला ब्लॅक करायचा आहे तर मी याला सिलेक्ट करतो आणि फॉरमॅट पेनमध्ये मी ब्रश बघवतो आणि ब्रश सांगतो इकडे आणि इथं याला सिलेक्ट करतो. म्हणजे हा शब्द यायला लागला. जो फॉर्म होतो तो पॉइंट पण यायला लागला. पुढं औषध समजलं असेल तुम्हाला. हा झाला आपला क्लिपबोर्ड. आता आपण फॉन्टकडे वळू. फॉन्टकडे वळत असताना आपण बघूया त्याच्यात आपण फॉरमॅटिंग कसं करू. फॉरमॅटिंग म्हणतात त्याला. फॉरमॅटिंग करताना ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. तर फॉरमॅटिंग करताना सर्वप्रथम इथं बोल्ड आहे आणि इकडे फॉन्ट्स आहेत. आता मी फॉन्ट सांगतो आणि पहिले फॉन्ट सांगेन मग त्याच्यानंतर मी तुम्हाला कालच्या गोष्टी शिकेन. आता फॉन्ट्स म्हणजे नेमकं काय. आता आपण जो इथं फॉन्ट घेतलेला आहे तो ऑलरेडी मला वाटतं एरियल नावाचा फॉन्ट आहे. ते दिसत आहे तुम्हाला, दिसत आहे ना. तुम्ही वेगवेगळे ते भरपूर सारे वेगवेगळे फॉन्ट्स राहतात. इथे तुम्ही मराठी पण मध्ये फॉन्ट कोणते पण लिहू शकता आणि इंग्रजीमध्ये पण कर्सर रायटिंग सारखे वेगवेगळे फॉन्ट्स आहेत. तर फॉन्ट नेमकं काय होते ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, मी इथं सिलेक्ट करतो आहे. जसं मी एरियलला क्लिक केल्यानंतर जसं मी कॅलिब्री फॉन्ट येतो. कॅलिब्री फॉन्ट येतो. कॅलिब्री फॉन्ट बघा, मी असं सिलेक्ट केला आणि हा एरियल फॉन्ट याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसत आहे. तुम्हाला समजलं? ते फॉन्ट्स आहेत. तुम्ही त्या फॉन्टमध्ये घेऊ शकता वेगवेगळ्या. आणि इथे भरपूर सारे फॉन्ट आहेत. जसं तुम्हाला खालचा फॉन्ट पाहिजे सी वरचा असेल तर सी, ए वरचा असेल तर ए वरचा, असे फॉन्ट्स आहेत. ते तुम्हाला फॉन्टचे नाव पण माहीत पाहिजे. तुम्ही जो फॉन्ट मध्ये लिहिता त्या फॉन्टचे नाव पण माहीत पाहिजे. कशासाठी? कारण की जेणेकरून तुम्हाला ते फॉन्ट म्हणजे तुम्हाला सोपी गेला पाहिजे लिहायसाठी. कॉम्प्युटरमध्ये फॉन्ट्स असतात जसे मराठीचं फॉन्ट नसतं. मराठीचे फॉन्ट ते तुम्हाला टाका लागते त्याच्यामध्ये मराठी लिहित असताना. जसं आता आपण कृतिदेव टायपिंग जर करत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये फॉन्ट द्यायला कृतिदेवचा. कृतिदेवचे तुम्ही टाईप करू शकता. बघा, कृतिदेवची टायपिंग आहे. कृतिदेवचा फॉन्ट घेतल्यानंतर कृतिदेवसाठी आपल्याला कीबोर्ड पाहिजे. कीबोर्ड ना, आपल्याला तो चार्ट पाहिजे. कृतिदेवचे कसे लिहिले तो बघा, त्याचे चिपकवलेला आहे पण. किंवा तुम्ही नेटवर्क बनवून तो काढू शकता आणि त्याची माहिती घेऊन तुम्ही ते लिहू शकता.
तो झाला कृती देव फॉन्ट आणि इनस्क्रिप्ट फॉन्ट सांगतो. इनस्क्रिप्ट फॉन्ट आपण कीबोर्डवर बघतो, कीबोर्डवरचा वेगळा फॉन्ट आहे आणि तो लिहिताना बघा तो सांगतो तुम्हाला. इथं मी इथं ऑलरेडी आणलेला आहे, मराठीवर क्लिक करता येतं आणि मी इथं लिहित आहे मंगल फॉन्ट बघा. हा वेगळा फॉन्ट आहे, तुम्हाला शिकायचं असलं तर हा इनस्क्रिप्ट फॉन्ट वेगळा शिकायला लागेल, तो कृतीदेव फॉन्ट वेगळा शिकायला लागेल आणि एक ट्रान्सलेट म्हणून फॉन्ट आहे गुगलचा तो वेगळा शिकायला लागेल. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुमचं दिमाग जसे काम करते तो फॉन्ट शिका. जास्त करून तुम्हाला ह्या तिन्ही फॉन्ट उपयोगाचे आहेत, दोन्ही फॉन्ट समजलं. मला वाटते वापर सर्वात जास्त आता हा इनस्क्रिप्ट फॉन्ट खालच्या फॉन्टचा पण करत असतील, जो वरचा कृतीदेवचा पण वापर करतात पण तो फार कमी. आणि जो तुम्ही कृतीदेव फॉन्ट वापरत असता तर दुसऱ्याच्या कॉम्प्युटरमध्ये पण असणे गरजेचं आहे, नाही ते फाईल दिसणार नाही. आणि खालचा फॉन्ट राहते आणि तो फॉन्ट डायरेक्ट तुम्ही ते ओपन करून पाहू शकता. आणि हा फरक आहे बघा, ठीक आहे. आणि वेगवेगळे असे फॉन्ट्स पण आहेत, जसं श्रीलिंग म्हणून एक फॉन्ट आहे, त्याच्यामध्ये आपण लग्नपत्रिका वगैरे बनवतो तो फॉन्ट वेगळा घ्यावं लागतं आपल्याला. 5-10 हजार रुपये सिटीज येते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉन्ट्स आपण त्या पद्धतीनं डिझाईनमध्ये पण आपण ते लिहू शकतो. समजलं ना तुम्हाला? समजलं. आता हे फॉन्ट सांगून समजलं असेल तुम्हाला. आता याचा आकार सांगतो, आता याचा डिबेट करतो. इथं क्लिक करतो मी, जसं ह्याच्यामध्ये 12-13 लिहिले आहेत ना, फॉन्ट साईज आहे, फॉन्ट साईजचं आपल्याला वाढवायचा. जसं मी जर इथं क्लिक करतो डबलवर तर वाढत आहे, 16 झाला तर मी करत असेल 14 झाला. मला 13 करायचं असेल तर मी इथं 12 क्लिक करून 13 लिहिन आणि इथेच बनवलं लागेल. 13 फॉन्ट झाला. जास्त करून तुम्ही 12 फॉन्ट घ्या, जास्तीत जास्त 14 फॉन्ट याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट घ्या असं नको. कारण कम कारण जेवढं तुम्ही मोठे फॉन्ट घ्याल तेवढं तुम्हाला जास्त जागा लागेल, पिडून मारा तर तुम्हाला जास्त शब्द येणार. वापरू शकता तुमच्यानुसार, तुम्हाला जसं वाटतं तसं त्या पद्धतीनुसार. ओके, चला जाऊ समोर. आता बोल्डकडे बोलू आपण. इथं बोल्ड होते बघा, दिसत आहे बोल्ड, बोल्ड दिसत आहे का? इथं पण बोल्ड करता इटॅलिक म्हणजे काय होतं माहिती आहे ना? दिसत आहे का होत आहे? तिरपा होत आहे दिसत ना. आणि हा अंडरलाईन आहे, अंडरलाईन केल्यावर काय होईल माहिती आहे का? अंडरलाईन आणि हा तिरपा झालं. हा बोल्डमध्ये पण आहे आणि हा हा तिरपा पण केलो आपण, याला बोल्डच ठेवू आपण. अंडरलाईन काढून इटॅलिक काढून टाकू. इटॅलिक काढत असेल तर तिथूनच काढतात, तिथूनच घ्यायचा. हा बोल्ड आहे, हा इटॅलिक आहे आणि हा साधा आहे. हे तुम्हाला चारही प्रकारचे दिसत आहे. याला आपण अंडरलाईन म्हणू. बोल्ड पण ते पण आहे. हा बोल्ड काढत असेल तर बोल्ड काढून घेतो मी, तर अंडरलाईनमध्ये आहे आणि हा बोल्डमध्ये आहे, हा इटॅलिकमध्ये आहे आणि साधा आहे. तर समजलं? आता समोर जाऊ आपण. आता मी याला सिलेक्ट करतो, सिलेक्ट करतो मी बघा, मी माऊस इकडे गेला, इथून तुम्ही असं सिलेक्ट करू शकता याला, किंवा तुम्ही इथून पण असं क्लिक करून इकडे सिलेक्ट करू शकता. मी असं सिलेक्ट करतो, मला सोपी जाईल लवकरात लवकर. आणि मी याच्यानंतर इथं स्ट्रिंगचं ऑप्शन आहे, स्ट्रिंगवर क्लिक केल्यानंतर काय होते क्रॉस होते, तसं आपण कार्टून का ना तशा पद्धतीनं. आणि इथं सबस्क्रिप्ट आहे आणि इथं सुपरस्क्रिप्ट आहे. सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट सांगतो काय तुम्हाला. जसं मी कॅचला ऑन करतो, जसं मी स्टोर लिहितो मराठीमध्ये लिहिलं आहे, आपल्याला इंग्रजीमध्ये पाहिजे, याला इंग्रजी करून घेतो आणि इंग्लिश टू देतो. याला मोठा बघून थोडा दिसायसाठी इथं सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट केल्यानंतर मी याला सबस्क्रिप्ट करतो. लहान झाला आणि सुपरस्क्रिप्ट जसं आपण केलं जातो तो सुपरस्क्रिप्ट होणार. इथं क्लिक करतो सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. समजलं असेल दोघांमधलं अंतर तुम्हाला. त्याच्यानंतर आपण डबल ए इथं दिला आहे चिन्ह केस. त्याच्यामध्ये आपण शब्दाला जो आहे कॅपिटल स्मॉल वगैरे करू शकतो. जसं आता हा मेला सिलेक्ट केल्यानंतर जसं सेंटेन्सेस आहे, लोअर केस केला तर लहान होते, अपर केस केला तर कॅपिटल होणार पूर्ण, आणि युजुअल कॅपिटल केला तर एक शब्द कॅपिटल होणार बाकी स्मॉल होणार. त्याच्यानंतर सामोर जाऊ. सामोर आहे ज्यानंतर इथं इथं मला वाटतं एक ऑप्शन आहे, इथं टेक्स्ट इफेक्ट म्हणतो, काही ऑप्शन खुललेला नाही आहे. टेक्स्ट ऑप्शन टेक्स्ट इफेक्ट ऑप्शन मला वाटते तो खुलं. बघा आता आपण सध्या आपण याच्यावर जाऊ.
इथं क्लिक केल्यानंतर मी तो याला कलर देतो. जसा हा कोणता कलर झाला, याला हायलाईट कलर म्हणून. कोणता कलर झाला, हा हायलाईट कलर. तीन चार प्रकारचे वेगवेगळे कलर्स आहेत. नंतर हा टेक्स्ट कलर आहे. टेक्स्ट कलर कसा राहते बघा, आता कोणताही कलर द्या तुम्हाला जो वाटतो तो. टेक्स्ट कलर दिसला, टेक्स्ट कलर. टेक्स्ट कलर हा पण टेक्स्ट कलर, हा हायलाईट कलर आहे. समजलं. आणि बॅकग्राऊंड कलर सांगतो कसा राहतो. बॅकग्राऊंड कलर मी याला सिलेक्ट केला एवढा एक करून बॅकग्राऊंड देतो. हा बॅकग्राऊंड कलर आहे, इकडचा बॅकग्राऊंड हायलाईट टेक्स. आणि त्याच्यानंतर इथं इथं जो ऑप्शन आहे तो क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगचा ऑप्शन आहे. मी त्याला पण क्लिक करतो. आता क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगसाठी मी इथं क्लिक करतो. पूर्ण सिलेक्ट करावं लागेल आपल्याला जेव्हा ते क्लिअर लावले फॉर्मॅटिंग केली आणि क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग करतो. बघा सगळेच कलर गेले, फक्त हायलाईट कलर वाचला आहे आणि बाकी कलर गेले जसे तसे. जे तसे फॉर्मध्ये तसे आलेले सगळं जे काही आपण फॉर्मॅटिंग केली होती. आणि इतर ऑप्शन सांगते तुम्ही फॉन्टमध्ये जाऊन इथं पण ओवरदार ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये. फॉन्ट्स दिला इथं पहिला ऑप्शन. फॉन्ट स्टाईल दिली आहे, साईज दिलेला आहे. तुम्ही साईज चेंज करू शकता, फॉन्ट स्टाईल घेऊ शकता. फॉन्ट म्हणून फॉन्ट चेंज करू शकता. फॉन्ट्स आहे तिथं, फॉन्ट स्टाईल दिली आहे, साईज आहे इथं. कलर्ड आहे ज्यामध्ये कलर, फॉन्ट कलर, अंडरलाईन स्टाईल कलर. हे जे गोष्ट आपण याच्यामध्ये डायरेक्ट बघितले ते तुम्ही इथून पण करू शकता, इथून पण घेऊ शकता शॉर्टकटमध्ये. आणि नंतर पण घेऊ शकता नवीन ऑप्शनमध्ये. तुम्हाला हिडन ऑप्शन दिसत आहे, ऑल कॅप्स असे काही नवीन ऑप्शन आहे. इनबॉक्स वगैरे हे ऑप्शन तुम्ही ऑन करू शकता. जसं ऑन करतो एक्झाम्पल एक तुम्हाला सांगून देतो. इथं क्लिक केल्यानंतर मी हाईडवर क्लिक करतो आणि आप ओके करतो. बघा शब्द आला, मी हाईड झाले. आणायचे असले तर मला परत तिथे जावं लागेल आणि मी अनहाईड करायला लागेल. अनहाईड करायसाठी काय करायला लागेल, पहिले मला इथं सिलेक्ट ऑल करायला लागेल. इथं सिलेक्ट ऑल केल्यानंतर मी इथं क्लिक केल्यानंतर फॉन्टमध्ये क्लिक केल्यानंतर इथं हाईड ऑप्शन काढायला लागेल चेकबॉक्स. आणि मला ओके करावं लागेल म्हणजे ते ऑप्शन ते येऊन जाणार जे काही येते. तर तुम्ही बघून घ्या बाकीचे इफेक्ट ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. स्ट्रिंग फूड, ओव्हर स्ट्रिंग फूड, सबसेट, सुपर स्क्रिप्ट म्हणून वेगवेगळे. आजच्या भागामध्ये आपण फाईल बटन शिकलो, त्याच्यानंतर क्लिपबोर्ड आणि फॉन्ट. आणि पुढच्या भागामध्ये आपण बघू दुसऱ्या भागामध्ये पॅराग्राफ आणि स्टाईल्स वगैरे बघणार आहोत आणि मी सर्व शिकणार आहोत. तर मी कट कॉपी पेस्ट तुम्हाला फॉर्मॅटिंग वेळ शिकवलं क्लिपबोर्डमध्ये. फॉन्टमध्ये आपण बघितला बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन फॉन्ट्स. आणि त्याच्यानंतर साईज चेंज कसा करायचा, मोठे कसे करायचे, अपर केस, लोअर केस, कॅपिटल, स्मॉल. कलर सांगितले. टेक्स्ट इफेक्ट ऑप्शन आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. टेक्स्ट इफेक्ट म्हणजे आपण शब्दाला इफेक्ट देऊ शकतो छानपैकी. तर आज इथंच होते. तर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं असेल तर मला विचारू शकता.